नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वर्ष स्वागत आहे. इयत्ता 10वी गणित भाग 1 चं पहिलं प्रकरण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल यामधला प्रॅक्टिस सेट 1.1 बघतोय. खास सेमी इंग्लिशच्या विद्यार्थ्यांसाठी आपण या व्हिडिओ आता बनवत आहोत. मराठी मीडियमचे विद्यार्थी सुद्धा या व्हिडिओ बघू शकतात, तुम्हाला सुद्धा गणित समजेल. ओके, आता आपण प्रॅक्टिस सेट 1.1 बघतोय, पण पुढे जाण्याच्या अगोदर एक विनंती आहे. तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आत्ता चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून मी जेव्हा जेव्हा एखादी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके, तर या ठिकाणी बघा, पहिला प्रश्न आपल्याकडे आहे 3a + 5b = 26. हे एक इक्वेशन आहे, ऍक्च्युली दुसरा प्रश्न आहे. दुसरा प्रश्न दिलाय सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन. हे इक्वेशन सॉल्व करायचे म्हणजे काय, दिलेल्या व्हेरिएबल ए आणि बी च्या व्हॅल्यू काढायच्या. एकूण जर विचार केला तर फर्स्ट एकूण प्रश्न आहेत 8 questions आहेत यामध्ये. त्यामधला फर्स्ट 2-6 क्वेश्चन कॅन्सल झालेत आणि 7th आणि 8th नंबरचा क्वेश्चन या वर्षीच्या 2021 बोर्डाच्या परीक्षेला असणार आहे. परंतु पहिला आणि दुसरा हे दोन क्वेश्चन्स आपण बघणार आहोत. का बघणार आहोत, कारण हे प्रश्न जर समजले तर पुढे तुम्हाला वर्ड प्रॉब्लेम आहे प्रॅक्टिस सेट 1.5 मध्ये, ते समजून घ्यायला सोपे पडतील. जर हे प्रश्न नाही समजले तर वर्ड प्रॉब्लेम समजून घ्यायला खूप अवघड जाऊ शकतो. ओके, तर बघूयात. यामध्ये पहिला प्रश्न आहे 3a + 5b = 26, हा झाला इक्वेशन नंबर 1. आणि दुसरा प्रश्न आहे a + 5b = 22, हा झाला आपला 2 नंबरचा इक्वेशन. आता या दोघांमध्ये कोणाचा कोइफिशियंट कॉमन आहे ते चेक करायचं. बी ए चा कोइफिशियंट वर ती 3 आहे, खाली काहीच नाही, म्हणजे ए चा कोइफिशियंट कॉमन नाहीये. बी चा कोइफिशियंट पाहिला तर वर 5 आणि खाली 5, बी चा कोइफिशियंट कॉमन आहे, म्हणजे तुम्हाला बी बी कट करता येऊ शकतो, कॅन्सल करता येऊ शकतो. कोइफिशियंट म्हणजे काय, आता हा 5b आहे, या 5b मधल्या बी ला व्हेरिएबल म्हणतात आणि 5 ला कोइफिशियंट म्हणतात. मग आता हा 5b कॉमन आहे तर तो कॅन्सल करता येऊ शकतो. तर तो कॅन्सल करण्यासाठी आपल्याला या दोन इक्वेशनची ऍडिंग करावी लागते किंवा सबस्ट्रॅक्शन. मग ऍडिंग करायची का सबस्ट्रॅक्शन करायचं हे कशावरून ठरवायचं, जर तुमच्या दोन इक्वेशनला इक्वल साईन असतील, प्लस प्लस असेल किंवा मायनस मायनस असेल तर सबस्ट्रॅक्शन करायचं, आणि अपोजिट साईन असेल तर ऍडिशन करायचं. आता हे तर प्लस प्लस आहे म्हणून सबस्ट्रॅक्शन करू, इक्वेशन 1 - इक्वेशन 2 करू. ओके, म्हणजे आपला 5b कॅन्सल होईल आणि आपल्याला ए ची व्हॅल्यू मिळणार आहे. मग या ठिकाणी आपण लिहूयात इक्वेशन नंबर 1 - इक्वेशन नंबर 2. तुम्ही इक्वेशन 2 मायनस इक्वेशन 1 दिलं तरी चालेल, काही फरक पडत नाही. आता इक्वेशन 1 आपल्याकडे आहे 3a + 5b = 26, याच्यातून आपल्याला मायनस करायचा इक्वेशन 2. इक्वेशन 2 आहे a + 5b = 22. आता इथे सबस्ट्रॅक्शन करत असताना खाली जो आपल्याला इक्वेशन दिलाय त्याचे साईन चेंज होतात, प्लसचं मायनस. सबस्ट्रॅक्शन करत असताना साईन चेंज होतात, इतर वेळेस साईन चेंज होणार नाही. मग आता 5b कॅन्सल झाला तर आपल्याकडे काय उरणार आहे बघा, 3a - a, 3 मधून a गेला, 2a राहिले, = 26 - 22, 4 आला. आता आपण a ची व्हॅल्यू काढू. ए ची व्हॅल्यू काढण्यासाठी ए आपल्या जागेवर, 4 आपल्या जागेवर, हा 2 मल्टिप्लाय बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेला, डिवायडेड बाय झाला, आणि म्हणून a = 2 × 4. ए ची व्हॅल्यू आपल्याकडे 2 आलेली आहे. आता ए ची व्हॅल्यू 2 आल्यानंतर आपल्याला बी ची व्हॅल्यू काढावी लागते. तर बी ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपण काय करायची, ही जी ए ची व्हॅल्यू आहे 2, हिला आपण इक्वेशन नंबर 1 किंवा 2 कुठल्याही इक्वेशन मध्ये ठेवू शकतो आणि त्या इक्वेशन मध्ये ठेवल्यावर आपल्याला बी ची व्हॅल्यू ऑटोमॅटिकली मिळेल. मग आपण काय करू, इक्वेशन 2 जरा बरं दिसतंय म्हणून a = 2 या व्हॅल्यूला इक्वेशन नंबर 2 मध्ये ठेवूया. त्यासाठी इथं लिहायचं प्लेस a = 2 इन इक्वेशन 2. इक्वेशन सेकंड मध्ये आपण ठेवूया. इक्वेशन 2 काय आहे, a + 5b = 22. मग याला उचलायचा आणि पलीकडे लिहायचा a + 5b = 22. आता ए ची व्हॅल्यू किती आहे बाबा, 2 आहे. ए ची व्हॅल्यू 2 आहे, मग ए च्या जागेवर 2 लिहा, 5b आपल्या जागेवर, 22 आपल्या जागेवर. आता बी ची व्हॅल्यू काढायची मला, म्हणून मी 5b ला आपल्या जागेवर लिहिणार, 22 आपल्या जागेवर, +2 आहे, पलीकडे गेला, -2 झाला. आता 5b आपल्या जागेवर, 22 - 2 = 20 झाला. बी आपल्या जागेवर, 20 आपल्या जागेवर, 5 मल्टिप्लाय पलीकडे गेला, 5 झाला,
डिवाइडेड बाय मग बी इज इक्वल टू 5 4 20 बी इज इक्वल टू 4 म्हणजे आपल्याकडे काय आलेलं आहे ए बी च्या व्हॅल्यू आपल्याला काढायच्या होत्या ए ची व्हॅल्यू 2 म्हणून पहिलं 2 लिहिलं बी ची व्हॅल्यू 4 आहे म्हणून 4 लिहिलं ओके आता हा पहिला प्रश्न तर झालेला आहे पहिले इक्वेशन झाले आता दुसरे इक्वेशन आपण बघू आणि दुसरे इक्वेशन झाल्यानंतर सातवा आणि आठवा जो क्वेश्चन आहे तो आपण बघू आणि नंतर आपण थांबू ओके आता पुढचा क्वेश्चन आपण बघणार आहोत क्वेश्चन नंबर 2 पण क्वेश्चन नंबर 2 इक्वेशन नंबर 2 बघण्याच्या अगोदर प्लीज जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो नवीन असाल तर आत्ताच चॅनल सबस्क्राइब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका ओके बघूयात क्वेश्चन इक्वेशन नंबर 2 दुसरा क्वेश्चन आपण बघूयात तर आता हे दुसरं इक्वेशन बघूयात मगाचा जो क्वेश्चन होता त्यामध्ये आपण काय केलं ए आणि बी च्या व्हॅल्यू काढल्या आता इथे एक्स आणि वाय च्या व्हॅल्यू काढायच्या पहिली स्टेप काय आहे की चेक करायचं कोणाचा कोएफिशियंट समान आहे दोन इक्वेशन आहे एक्स प्लस 7y इज इक्वल टू 10 आणि दुसरा इक्वेशन आहे 3x मायनस 2y इज इक्वल टू 7 दोघांमध्ये कोणाचा कोएफिशियंट कॉमन आहे तुम्ही पाहिलं तर x चा कोएफिशियंट खाली 3 आणि वरती काहीच नाही म्हणजे 1 आहे x चा कोएफिशियंट कॉमन नाहीये y चा कोएफिशियंट चेक केला तर वर 7 आणि खाली निगेटिव 2 आहे म्हणजे y चा पण कोएफिशियंट कॉमन नाहीये मग आता कोएफिशियंट कॉमन करावा लागेल त्यासाठी काय करायचं मला x चा कोएफिशियंट आपण कॉमन करू शकतो किंवा y चा केला तरी चालेल आता x चा कॉमन करण्यासाठी खाली 3x आहे तर वर सुद्धा x च्या जागेवर 3x आले पाहिजे मग x च्या जागेवरती 3x येण्यासाठी x ला कितीने मल्टिप्लाय करावा लागणार आहे 3 ने मल्टिप्लाय करावा लागणार आहे म्हणून ह्या x ला 3 ने मल्टिप्लाय न करता एकट्या x ला 3 ने मल्टिप्लाय केलं तर या दोघांना राग येतो मागे सुद्धा मी सांगितलेलं आहे म्हणून आपण काय करू संपूर्ण इक्वेशनला काय करू 3 ने मल्टिप्लाय करू म्हणून इक्वेशन 1 ला काय करू 3 ने मल्टिप्लाय करू आणि या ठिकाणी लिहू इक्वेशन 1 इक्वेशन 1 इंटू 3 म्हणजे मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय 3 बघा 3 इंटू एक्स आपल्याकडे झाले 3x प्लस 3 7 21 म्हणून 21y आणि 3 10 30 इक्वेशन नंबर 3 आपल्याकडे झालेला आहे आता तुम्ही 1 ला 3 मध्ये कन्वर्ट केलं आता तुम्हाला जो काही विचार करायचा आहे तो 2 आणि 3 करायचा आहे 3 चा करायचा आहे इक्वेशन 1 ला विसरून जायचं आता इक्वेशन 2 आणि 3 मध्ये जर बघितलं तर यामध्ये बघा इथे 3x हा पार्ट जो आहे तो कॉमन आहे हा कॅन्सल होऊ शकतो आणि 3x कॅन्सल झाला की तुम्हाला वाय ची व्हॅल्यू ऑटोमॅटिक मिळेल आता 3x ला कॅन्सल करण्यासाठी आपण काय करू इक्वेशन 3 मधून इक्वेशन नंबर 2 ला मायनस करू किंवा 2 मधून 3 ला मायनस करा काही फरक पडत नाही आपण लिहूयात इक्वेशन नंबर 3 मधून इक्वेशन नंबर 3 मायनस इक्वेशन नंबर 2 ओके इक्वेशन 3 मायनस 2 आता बघा इक्वेशन 3 आपल्याकडे काय आहे 3x प्लस 21y इज इक्वल टू 30 मायनस म्हणजे इक्वेशन 3 दिला आणि मायनस इक्वेशन 2 काय बाबा 3x मायनस 2y इज इक्वल टू 7 झालं इक्वेशन 3 मायनस 2 लिहिला आता खालचा जो इक्वेशन आहे त्याचे साईन चेंज होणार आता बघा 3चं प्लसचं मायनस मायनसचं प्लस आणि प्लसचा मायनस झाला आता 3x कॅन्सल आणि इथे 21 प्लस 2 किती झाले 23y झाले आणि 30 मायनस 7 झाले 23 ओके आता वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ y y ची व्हॅल्यू काढायचे y आपल्या जागेवर 23 आपल्या जागेवर हे 23 मल्टिप्लाय इथे आले डिवायडेड बाय सो देअरफॉर y इज इक्वल टू 23 1 23 म्हणजे y ची व्हॅल्यू 1 आली y ची व्हॅल्यू 1 आली आता y ची व्हॅल्यू काढल्यानंतर x ची व्हॅल्यू मला काढायची मग x ची व्हॅल्यू काढण्यासाठी मी काय करणार ही जी y ची व्हॅल्यू 1 आहे तिला आपण इक्वेशन नंबर 1 2 नाहीतर 3 कुठेही ठेवा काही फरक पडत नाही आपण काय करू या व्हॅल्यूला इक्वेशन नंबर 1 मध्ये ठेवू ओके कारण 1 जरा सोपं दिसतंय एक्स प्लस 7y इज इक्वल टू 10 आणि मग या ठिकाणी लिहू प्लेस y इज इक्वल टू 1 इन इक्वेशन नंबर 1 y इज इक्वल टू 1 ही व्हॅल्यू आहे तिला आपण इक्वेशन 1 मध्ये ठेवू जो आहे x प्लस 7y इज इक्वल टू 10 x आपल्या जागेवर 7 इंटू y ची व्हॅल्यू 1 आहे इज इक्वल टू 10 x आपल्या जागेवर 7 इंटू 1 7 इज इक्वल टू 10 मला x ची किंमत काढायची आहे x आपल्या जागेवर 10 आपल्या जागेवर हा 7 प्लस आहे त्याला पलीकडे नेऊ मायनस 7 झाला सो x इज इक्वल टू 10 मायनस 7 झाला 3 x ची व्हॅल्यू माझ्याकडे आलेली 3 आता x 3 आणि y 1 म्हणजे माझं उत्तर झालं आन्सर मिळालेलं आहे x ची व्हॅल्यू 3 आहे आणि y ची व्हॅल्यू 1 आहे तर अशा प्रकारे हा सेकंड नंबरचा सुद्धा क्वेश्चन आपण बघू शकतो नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल
व्हिडिओ आवडत असेल तर आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबून ठेवा. आता आपण काय बघूयात, सेवन्थ आणि एट्थ नंबरचा क्वेश्चन, तो थोडासा वेगळा आहे. पहिला आणि दुसरा हे जे दोन क्वेश्चन्स आपण बघितले, या प्रकारचे इक्वेशन्स आपल्याला सॉल्व्ह करता आल्या पाहिजेत या मेथडने, कारण याचा उपयोग आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये ज्यावेळेस आपण वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो तेव्हा होऊ शकतो. आता सेवन्थ आणि एट्थ नंबरचे जे काही क्वेश्चन्स आहेत ते सॉल्व्ह करण्याची मेथड थोडीशी वेगळी आहेत, थोड्याशा वेगळ्या पद्धतीने आपल्याला ते शिकायचे आहे. तर आपण बघूयात थोड्याच वेळात लगेचच पुढचे क्वेश्चन, क्वेश्चन नंबर सेवन आणि एट. आता बघा हा जो पुढचा प्रश्न आहे, क्वेश्चन नंबर सेवन्थ, सेवन्थ आणि एट सेम आहे. ज्या मेथडने आपण सेवन्थ नंबरचा क्वेश्चन बघणार आहोत त्याच मेथडने आपल्याला एट्थ नंबरचा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. आता इथे काय आहे, दोन इक्वेशन्स आहेत, 99x + 101y = 499 आणि दुसरा इक्वेशन आहे 101x + 99y = 500 म्हणजे 501 असेल माझ्या माहितीनुसार. इथे आहेत 501, मी 500 लिहिलं होते. आता या दोघांचं जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल. बघा एक्सचा कोइफिशियंट 99 जो आहे तो वायला गेलेला आहे आणि वायचा कोइफिशियंट 101 जो आहे तो एक्सला गेलेला आहे. एक्सचा कोइफिशियंट वायला, वायचा कोइफिशियंट एक्सला गेलेला आहे. मग अशा टायमाला आपण काय करायचं की हे इक्वेशन सॉल्व्ह करत असताना एक वेगळी मेथड आहे. पहिलं काय करायचं, या दोन इक्वेशनची ऍडिंग करायचं, इक्वेशन 1 + 2 ऍडिंग करायची आणि इक्वेशन 3 बनवून घ्यायचं. ओके, ही पहिली स्टेप. पहिली स्टेप सरळ दोघांची ऍडिशन करायची, इक्वेशन 3 बनवायचं. त्यानंतर दुसऱ्या स्टेपमध्ये सरळ दोघांची सबट्रॅक्शन करायची आणि इक्वेशन 4 करायचं. 1 मधून 2 ला मायनस करा किंवा 2 मधून 1 ला मायनस करा, इक्वेशन 4 तुम्ही काढायचं. म्हणजे दोघांची ऍडिशन करून इक्वेशन 3 मिळवायचं, नंतर दोघांची सबट्रॅक्शन करून इक्वेशन 4 मिळवायचं, ही दुसरी स्टेप. आणि तिसरी जी स्टेप आहे त्याच्यामध्ये इक्वेशन 3 आणि 4 जे तुम्ही तयार केलेत त्यांची ऍडिशन केली की तुम्हाला एक्स किंवा वायची व्हॅल्यू ऍटोमॅटिकली मिळणार आहे. ओके, तर एकदम सिंपल स्टेप आहे ही. पहिल्या तीन पायऱ्या, अशा प्रकारचं एक्झाम्पल आलं तर या तीन पायऱ्या, तीन स्टेप कंपल्सरी वापरायच्यात. याच मेथडने सोडवलं तर सोपं जातं. पहिली मेथड काय, दोघांचे ऍडिशन. मग आपण या ठिकाणी लिहूया, चला बाबा इक्वेशन नंबर 1 + 2 आपण करूयात, इक्वेशन 1 + 2 करू आणि इक्वेशन 3 तयार करून ठेवायचं. इक्वेशन 1 माझ्याकडे काय बाबा, 99x आहे प्लस 101y आहे = 499 प्लस इक्वेशन 2 काय आपल्याकडे, 101x आहे प्लस 99y आहे = 501 आहे. आता ऍडिशन करा, 99 + 101 किती झाले, 200x, 101 + 99 200y आणि 499 + 501 1000. ओके, आता या सगळ्यांना 200 200 आणि 1000 या सगळ्यांना 200 ने आपण डिवाइड करूया. बघा 200 1 जा 200 म्हणून एक्स, 200 1 जा 200 म्हणून वाय, 205 जा 1000 इक्वेशन नंबर 3 तयार झाला. म्हणजे इथे या दोन इक्वेशनचे ऍडिशन करून, इक्वेशन 1 + इक्वेशन 2 करून आपल्याकडे इक्वेशन 3 मिळालेला आहे. ओके, आता आपण याच दोन इक्वेशनचे सबट्रॅक्शन करू, इक्वेशन 2 - इक्वेशन 1 करू आणि इक्वेशन 4 तयार करून घेऊयात आपण. ओके, इक्वेशन 2 मधून 1 ला मायनस करू, 1 मधून 2 ला मायनस केला तरी चालेल. आपण लिहूयात इक्वेशन नंबर 2 - इक्वेशन नंबर 1. इक्वेशन 2 काय माझ्याकडे, 101x + 99y = 501. इक्वेशन 2 ला अगोदर लिहिला आणि त्याच्यामधून मायनस करायचं इक्वेशन 1, मग इक्वेशन 1 ला लिहा 99x + 101y = 499. आता ज्यावेळेस आपण सबस्ट्रॅक्शन करतो त्यावेळेस खालचे साईन बदलतात, माहिती आपल्याला, प्लसचा मायनस झाला, मायनस झालं, मायनस झालं. आता 101 - 99 किती झाले, 2 झाले 2x. 99 - 101 = -2 येतात हे आपल्याला माहिती आहे, म्हणजे इथं -2y. 501 - 499 म्हणजे 2r. आता 2 2 2 सगळे 2 च्या टेबल मध्ये येतात म्हणून इथे सगळ्यांना 2 ने डिवाइड केलं, तर 2 1 जा 2 मायनस इथे पण 2 1 जा 2 म्हणजे y आणि इथे पण 2 1 जा 2 म्हणजे 1 आला. इक्वेशन नंबर 4 बघा मित्रांनो, दोन तरी गोष्टी झाल्या, पहिली दोघांची ऍडिशन करून x + y = 5 इक्वेशन 3 मिळवला, मग दोघांची सबस्ट्रॅक्शन करून x - y = 1 इक्वेशन 4 मिळवला. आता इक्वेशन 3 आणि 4 या दोघांची ऍडिशन केली की तुमचा y आणि y कॅन्सल होऊन तुम्हाला x ची व्हॅल्यू मिळणार आहे. बघा आता तिसरी स्टेप करू, इक्वेशन 3 + इक्वेशन 4
ही जी दोन समीकरण तुम्ही तयार केलेत इक्वेशन त्यांची ऍडिशन इक्वेशन 3 प्लस इक्वेशन 4 करा ओके इक्वेशन 3 काय आहे x प्लस y इज इक्वल टू 5 x प्लस y इज इक्वल टू 5 आणि प्लस इक्वेशन 4 आपल्याकडे काय आहे x मायनस y इज इक्वल टू 1 आता x प्लस x किती झाले 2x झाले प्लस y मायनस y कॅन्सल 5 प्लस 1 झाले 6 आता x ची व्हॅल्यू काढायचे म्हणून x आपल्या जागेवर 6 आपल्या जागेवर हे 2 मल्टीप्लाई झाले डिवाइडेड बाय therefore x is equal to 2 3 जासे x is equal to 3 आता y ची व्हॅल्यू काढायचे आता y ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपण काय करू x ची जी व्हॅल्यू आहे 3 तिला आपण इक्वेशन नंबर 1 2 3 4 कुठेही ठेवू शकतो पण इक्वेशन नंबर जो आपल्याकडे 3 आहे तो जरा बरा दिसतोय म्हणून आपण इक्वेशन नंबर 3 मध्ये ठेवूया इथं लिहू प्लेस x is equal to 3 इन इक्वेशन नंबर 3 मध्ये ठेवू इक्वेशन 3 आहे x plus y is equal to 5 इथे लिहा x plus y is equal to 5 x ची व्हॅल्यू 3 आहे प्लस y आपल्या जागेवर इज इक्वल टू 5 पण आपल्या जागेवर y ची व्हॅल्यू काढायची 5 आपल्या जागेवर प्लस 3 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेला मायनस 3 सो y is equal to 5 मायनस 3 2 झाला म्हणजे x is equal to 3 आणि y is equal to 2 तर अशा प्रकारे हा प्रॅक्टिस सेट नंबरचे मधले प्रॅक्टिस सेट नंबर 1.1 मधले 3 क्वेश्चन्स आपण बघितलेत शेवटचा जो 8th नंबरचा क्वेश्चन आहे ना मित्रांनो तो सेम टू सेम याच प्रकारचा आहे याच मेथडने आपल्याला सॉल्व करायचे पहिले दोघांची ऍडिशन करायची इक्वेशन नंबर 3 तयार करायचं मग दोघांची सबट्रॅक्शन करून इक्वेशन 4 तयार करायचं आणि मग इक्वेशन 3 आणि 4 यांची ऍडिशन करायची तर नक्कीच तुम्ही हे एक्झाम्पल सॉल्व करू शकता एक्झाम्पल नंबर 8 तर आज इथंच थांबूयात उद्या आपण भेटूयात पुढच्या प्रॅक्टिस सेट सोबत प्रॅक्टिस सेट नंबर 1.2 सोबत खास सेमी इंग्लिशच्या विद्यार्थ्यांसाठी एक लेक्चर घेऊन थँक्यू